एका म्युझिक व्हिडिओ मध्ये एवढा चांगला विचार मांडावा आणि त्याला कसं डिझाईन करावं हे का डोक्यात आलं, कसं डोक्यात आलं? थँक्यू सो मच आधी ते इंट्रोडक्शन इतक्या सुंदर पद्धतीने तू गाण्याचं आणि माझं सुद्धा केलं. मुळात मी खूप सारी गाणी केली त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत, म्हणजे खूप लोकांनी ते पाहिली आहेत. बट वुमेन एम्पॉवरमेंट अगेन तो एंटरटेनमेंट झोनमध्ये आपण त्याला प्रेझेंट करूया असा विचार आला. आणि नाचगोबाया हे गाणं साधारण एक दीड वर्षापूर्वी त्याच्या चार लाईन्स मला सुचल्या होत्या आणि मी अनिल सर जे आमचे प्रोड्युसर आहेत सर्वे सर्व त्यांना ऐकवल्या होत्या. आणि दीड वर्षापासून ते मागे होते कधी करतोय कधी करतोय, आणि फायनली तो योग आला. असे खूप सारे लोक वेट करत आहेत, बट अनिल सरांबरोबर काम करताना कारण ते घरचे आहेत, एकदम जवळचे आहेत. वडिलांसारखं नाही म्हणणार कारण वय त्यांचं तेवढं नाही आहे, ते मित्रासारखेच आहेत. बट अनिल सरांचा सपोर्ट मला खूप आधीपासून आहे. आमचं हे पहिलं गाणं आहे सोबत, बट आम्ही दोन वर्षापासून एकमेकांना खूप जवळून ओळखतोय, एकदम क्लोज रिलेशन आहे. आशू सोबत पण करायचं आहे हे मला वाटते एक वर्ष आधी आमचं बोलणं झालं होतं, बट त्याच्यासोबत. बट डेफिनेटली करताना मला दोन्ही मंडळी ज्यांच्यासोबत मला काम करायचं होतं ते एकत्र आले. सो या गाण्याचा मूळ उद्देश तोच होता की वुमेन एम्पॉवरमेंट. बट अगेन आता लोकांना थोडंसं एन्जॉयमेंट हवं असतं. मग जसं तू म्हणालीस की प्रत्येक महिलेला तो एन्जॉयमेंट, म्हणजे आपल्या घरात एखादा फंक्शन असेल, कोणताही फंक्शन असेल, तेव्हा आपण सगळे एन्जॉय करत असतो आणि आपली आई बहीण वगैरे सगळे किचनमध्ये असतात. हा नेहमीचा एक व्ह्यू आहे आपल्या डोळ्यासमोर. त्यामुळे असं झालं की त्यांनाही तो वेळ मिळाला पाहिजे. जर घरात कार्यक्रम आहे का त्यांनी ते किचनमध्येच राहावं, का त्यांनी कामच करत राहावी, त्यांनी पण येऊन थोडं मनसोक्त नाचायला येऊ दे, नाही तर नाही येऊ दे. डान्स इज लाईक तुमच्या आतल्या ज्या भावना आहेत त्या थोड्या पण थिरकून जरी तुम्ही व्यक्त करू शकला त्याला डान्सचं रूप मिळतं. आणि मला वाटतं तो एक थॉट होता. अगेन या गाण्यामध्ये अजून एक थॉट आहे की समाजात खूप सारे कार्यक्रम होतात, तुला माहिती हळदी कुंकू असेल किंवा असे काही इव्हेंट्स होतात, बट तिथे कोणाकोणाला बोलवलं जातं. सर मी नेहमी बघितलंय जर एखादा पॉलिटिशियन एखादा इव्हेंट करत असेल तर तो त्यांच्या मतदारांना बोलवतो, जवळपासच्या महिला ज्या आपल्या हाऊस वाईफ आहेत, हा घरगुती महिला आहेत किंवा आपले वेगवेगळ्या प्रोफेशनच्या महिला असतात. या गाण्यांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही आता बघाल या गाण्यामध्ये आम्ही अशा महिलांना सुद्धा इन्वॉल्व्ह केले की त्यांना कधीच कोणी बोलवलं जात नाही. सो आमचा थॉटच पहिला तो होता की हे गाणं बेसिकली किंवा आयुष आणि नीतने जो हा कार्यक्रम आयोजित केला गाण्यामध्ये कॉन्सेप्टमध्ये तो कार्यक्रमाला ते सगळ्यांना बोलवत आहे ज्यांना कधीच कोणी बोलवलं जात नाही. हा एक थॉट होता. अगेन आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला एक स्ट्रॉंग टीम मिळाली आणि मी नव्याने खूप लोकांसोबत काम करतोय. सगळ्यात आधी तर अनिल सर प्रोड्युसर, कारण त्यांनी मला कोणत्याही, मी खूप सारे प्रोड्युसरसोबत काम केले पण त्यांच्यासोबत माझे खूप जवळचे रिलेशन आहे, त्यामुळे खूप मजा आली. आणि सरांबरोबर काम करत असताना कोणती रोकटोक नाही आहे आम्हाला, मलाच नाही पूर्ण टीमला त्यांनी पूर्णपणे मुभा दिली की काही करू शकतो. आशिष असेल, आशिष सोबत माझा स्वप्नच म्हणावं लागेल कारण मी हो, कारण मी त्याला कधी अप्रोच नाही केलं कारण मला असं वाटायचं की अरे बापरे हा माझा गाण्याचा बजेट आहे तेवढा बजेट असेल याचा. सो नाही डेफिनेटली तुझं कामच तेवढं मोठं आहे. आणि त्यामुळे त्याच्यानंतर चेतन आणि राहुलने माझ्यासोबत डिरेक्ट केलेलं आहे, तो डान्स डिरेक्टर म्हणून याच्यात आहे. त्यांना पण बोलू. आणि डेफिनेटली नानू आहे आशिष सोबत, त्यांनी कोरिओग्राफ केलेला आहे. सो ही टीम नानूसोबत आणि मी आधी पण काम केलंय, सो एक आधीच त्याचे आणि माझे फ्रेंड आणि माझा आशिष सोबत पण कम्युनिकेशन होतं जरी काम नव्हतं केलं ते. सो खूप मजा आली. आणि त्यानंतर माझे लाडाचे कलाकार सगळे मंडळी इकडे दोघे जण आहेत, रामलखन आयुष यांनी ज्यांनी पूर्ण जबाबदारी पेलली, म्हणजे फक्त गाण्यात काम नाही केलं, त्यांनी गाण्या बनल्यानंतर कसं काय करायचं, एक्झिक्यूट कसं करायचं, प्रमोशन ऑल थिंग्स, म्हणजे हे फक्त आम्हीच, फक्त नानू राहुल आणि मीच नव्हतो, ते ह्यांनी सुद्धा त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिली आहे. त्यानंतर आपल्या तिघी जणी या गोड जिथे बसलेल्या आहेत, दोघी इथे आहेत आणि तश्मी तिकडे आहे. सो अक्षया आकांक्षा आणि तश्मी सो यांचं कास्टिंग झाली. आणि मी खरंच खूप फॉर्च्युनेट आहे की यांच्यासोबत काम करत. मला नेहमी वाटायचं की सिरियल फिल्म्सचे कलाकार आपल्याला तेवढं कोऑपरेट करतील की नाही काय होईल, पण ह्या गाण्यामध्ये मला सगळे कलाकार मिळाले. आणि देन पूजा सोबत पण मला होतं फिल्म स्टार आहे, बट ज्या पद्धतीने ती सेटवर आली, आशूला पण माहिती आहे ती खूप संध्याकाळी आली होती 6:00 दरम्यान. सो ते बघून मी थोडं बारावून गेलो. आणि ती ज्यावेळेस ते सेटवर आली अराउंड 5 तासानंतर ती सेटवर आली, 5 तास आमचा शूट चालू होतो त्यामुळे तिला थांबावं लागलं.
तेव्हा सुद्धा सेम एनर्जी मध्ये होती आणि ज्यावेळी पॅकअप झाला 6:30 वाजता सेम एनर्जी मध्ये, कुठेही रोकटोक नाही, काही नाही, कंटिन्युअस स्माईल. सो अशा कलाकारांसोबत, यांच्यासोबत, सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. सो बाकी सगळी टीम, माझी टेक्निकल टीम मी नंतर बोलेन कारण कार्यक्रम खूप लेट सुरू झालाय. सो आपण पुढे जाऊया. खूप कमाल. मला फक्त एका व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्याचं नाव तू मला गोष्टी सगळ्यात या इव्हेंट बद्दल सांगताना घेतलंस, ती म्हणजे तुझं म्युझिक अरेंजमेंट. येस संकेत, मी ऍक्च्युअली म्युझिक टीम बद्दल बोललोच नाही. तू पुढे येऊन हाय म्हण सगळ्यांना प्लीज. त्याच्याबद्दल मी प्रकाश आणि मी म्युझिक टीम बद्दल बोललो नाही, एक्स्ट्रीमली सॉरी. जसं मेमरीचा प्रॉब्लेम आहे तुला म्हणालो, मुग्धा इथे आहे, मुग्धासोबत फर्स्ट सॉन्ग, रोहित इथे नाहीये बट तो US मधून आपल्याला शुभेच्छा देतोय. कंटिन्युअसली आमच्या टच मध्ये आहोत आम्ही. तो बेसिकली एका अजयतुल शो साठी गेलेला आहे. मुग्धा इथे आहे, मुग्धासोबत पहिल्यांदा काम करतोय. अगेन मुग्धाने जेवढी गाणी गायली सगळी हिट गाणी आहेत आणि सगळे डान्स नंबर्स वगैरे आहेत. हा गाणं, हे गाणं थोडंसं डिफरंट आहे तिच्यासाठी आणि तिने ज्या पद्धतीने गायलं, मी एक्सपेक्टेड होतं की ती काही चांगली, त्यापेक्षाही सुंदर ती आहे. तुम्ही आता ऐकल्यावर तुम्हाला कळेल. आणि रोहितसोबत आधी काम केले, नखरेवाली वगैरे आमची गाणी झालेलीच आहे, तर ही हिट पण झाली आहे. सो रोहितसोबत अगेन तो मित्रच आहे आमचा सगळ्यांचा. सो ही आणि संकेत अगेन, कारण त्याच्याशिवाय माझी गाणी कम्प्लीट होत नाही. आणि सगळी जेवढी माझी हिट गाणी असतील त्याचं काम त्यानेच केलेलं आहे, आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे. सो एक संकेत आहे. आणि कोणी सूरज DOP, त्याचं नाव घ्यायलाच पाहिजे, DOP एडिटर. या माणसाने एवढी मेहनत केली आहे ना, म्हणजे आमच्या सगळ्या टीम मध्ये सगळी मेहनत करत आहे त्याच्या थोडीच. कारण DOP काय तर येतात आणि शूट करताना जातात, त्याने एडिट सुद्धा केले आणि त्याच्यामध्ये त्याचे इनपुट्स पण टाकले. सो त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिथे खूप लोक आहेत, मी आताच बोलून टाकतो पटकन. विनायक आहे ज्याने सुंदर पोस्टर्स बनवले, जेवढे तुम्ही व्हिज्युअल्स बघताय सुंदर पोस्टर बनवले. गाण्यामध्ये आर्ट केले, संस्कृती इथे आहे ज्याने आर्ट केले. आणि तुम्हाला मी त्याबद्दल सांगेनच की काहीच नव्हतं असं ओपन ग्राउंड त्याच्यावरती आहे. आर्ट डिरेक्शन बद्दल पण, आर्ट येस, आर्ट डिरेक्शनचं एवढं आहे, म्हणजे आम्हाला एक ओपन ग्राउंड होता तिथे, आम्हाला तो मार्केट बनवायचा होता. पण प्रोड्युसरच्या घरून जी सामग्री आणण्यात आली आहे त्याच्याबद्दल प्रोड्युसर अनिल पाटील सर एवढे दिलदार आहेत की त्यांनी सांगितलं घर ओपन केलं त्यांनी. त्यांनी काय घ्यायचं ते घ्या, आम्ही सगळं भाजीपासून, मला ऑलमोस्ट मला वाटतं सगळंच घेतलं, कपड्यांपासून ते एका सीनमध्ये आमचा एक नाईट सीन सिक्वेन्स आहे, तिथे त्यांचे कपडे आम्ही लटकवलेले दिसत की तुला. सो हा ते त्याबद्दल आपण बोलू, ते आपण थोडस ठेवूया. त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे तिला ऑलरेडी, बट डेफिनेटली लाईन मध्ये जेव्हापासून मला कळलं म्हणून त्याला इव्हेंट घेतला. आणि डेफिनेटली लतिका, तिचं कौतुक आहे कारण ती फ्रॉम शूट ती सोबत होती, फ्रॉम शूट ती आमच्या सोबत होती आणि त्यामुळे या गाण्याला जे काही विराट स्वरूप मिळालंय थ्रू मीडिया टीम पण मला नेहमी माझ्यावर प्रेम करते, माझ्या गाण्यांवर प्रेम करते, तर हे लतिका ज्या पद्धतीने काम करत होती तिचं मनापासून धन्यवाद. आमचे काही सपोर्टिंग कास्ट होते ते पण इथे आहेत, प्रियेश आहे, देन जीवन आहे इथे, कोमल आहे, जे बाकी आलेले नाही दोघं ते सुद्धा सगळेजण, वैभव वगैरे, त्या सगळ्यांचं स्वागत. कारण हे प्रोजेक्ट कधीच कम्प्लीट नाही होणार जेव्हा एक छोटी छोटी टीम जॉईन नाही होणार. चेतन आहे आमचा, चेतन, भूषण, त्यानंतर सुशांत वगैरे सगळेच जण, केवल आहे, तो खूप लोकांची टीम आहे आणि मेहनत आहे. अगेन मनापासून थँक्यू की एवढा सुंदर प्रोजेक्ट आणि मी खूप कॉन्फिडेंट आहे गाण्यावर. मी नेहमी असं असतं की गाणं आल्यानंतर मग मी कधी विचारलं कसं झालं ते तुम्ही सांगा वगैरे म्हणतो, पण मला डेफिनेटली माहिती आहे कारण एवढी जेव्हा मातब्बर मंडळी एकत्र येतात ना तेव्हा तो प्रोजेक्ट चांगलाच होतो आणि मी खूप कॉन्फिडेंट आहे की खूप चांगला होईल आणि तुम्हाला ते आवडेल जेव्हा आपण आता बघू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.